साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून, धर्मवीर आनंदरिके साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून, आज युवा सेना चषक असनोली आयोजित या भव्य सामन्यांच्या निमित्त व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि युवा सैनिक आणि खेळाडू मित्रांनो, खरं तर क्रिकेट हा भारतीयांच्या नसानसात बनलेला खेळ आहे. आणि क्रिकेट बद्दल म्हणायचं झालं तर आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, कामाच्या किंवा आपल्या इतर रहाडगाण्यामध्ये कुठेतरी विरंगुळा मिळावा आणि स्वतःची शारीरिक कसरत, स्वतःतले शारीरिक गुण यांना कुठेतरी वाव मिळावा या दृष्टीनं हे सामने आयोजित होतात. खरं तर एवढा वेळ, दोन दोन चार चार दिवस तसं वाया घालवणं आजच्या काळामध्ये तसं योग्य नाही आहे. परंतु कुठेतरी आपल्यातला गुणांना वाव मिळावा आणि जेणेकरून या सामन्यांच्या माध्यमातून एकमेकाच्या होणारा संपर्क आणि त्यानिमित्त एकमेकाबरोबर असलेले संबंध सुदृढ व्हावे या दृष्टीने ही सामने उपयोगाचे असतात. खरं तर युवा सैनिकांचं आभार मानावं लागेल. मागच्या 10-15 दिवसापूर्वी पण इथे कबड्डीचे सामने झाले आणि असनोलीकरांनी भरपूर प्रतिसाद दिला. मान्यवरांचंही खूप, सर्वच प्रकारचे सगळ्याच क्षेत्रातले मान्यवर उपस्थित राहिले. आपण आम्हाला बोलवतात, आम्ही येतो, कार्यक्रमाचं उद्घाटन होतात, पण सामने खेळीमेळीच्या वातावरणात झाले पाहिजेत. त्याच्यातून कुठल्याही प्रकारचा म्हणजे भांडणं तंटा वगैरे नाही झाला पाहिजे आणि खेळाडू वृत्तीनं सामने खेळले पाहिजे. खरं तर क्रिकेटचे सामने बघत असताना आम्हाला आमचा काळ आठवतो. आजच्या काळामध्ये मोटरसायकली आहेत, गाड्या आहेत, एक तास म्हणजे 50 किलोमीटरवर जरी मॅच असेल तरी एक तासामध्ये पोहोचतात. एक एक टीम एक एक आठवड्यामध्ये 3-3 टुर्नामेंटमध्ये भाग घेते. आमच्या काळामध्ये आम्ही 5-5, 10-10, 15-15 किलोमीटर पायी जायचो, फार उंबरवाडीपासून तर म्हणजे टाकीपटांच्या पट्ट्यापासून तर मुरबाडमधील काही भागांमध्ये फार तांचापर्यंत आपल्या टेंब्यापर्यंत आम्ही गेलेलो. त्या काळामध्ये वाहनांची व्यवस्था नव्हती, पण क्रिकेटबद्दल एक वेळ होतं आणि त्याच माध्यमातून आमच्या आमचा एक ग्रुप होता असा की नवडीमध्ये सगळे सुशिक्षित इंजिनियर डॉक्टर यांची टीम बनली आणि गोल्डनच्या नावानं ती या भागामध्ये त्या काळामध्ये सर्वात 2-4 वर्ष सर्वात फॉर्मची टीम राहिली. त्या क्रिकेटमध्ये आम्ही बालूशेठ विषय, मी, माझे वर्गमित्र आणि आमच्या परिसरात राहणारे एकच म्हणजे लहानपणापासूनचे मित्र होतो, ते सगळे चांगल्या प्रकारचे एज्युकेटेड डॉक्टर्स इंजिनियरांची टीम होती आणि त्या टीमनं या भागात खऱ्या अर्थानं त्यावेळेस क्रिकेटचं रोप रुजवलं. मला त्याचा अभिमान असेल. सर्व खेळाडूंना त्यांच्या खेळासाठी शुभेच्छा देतो आणि आम्हाला आयोजकांनी बोलवलं त्याबद्दल त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो.